सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पावशी मतदारसंघात शुक्रवारी 8 विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। जिल्हा परिषद पावशी मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी 8 विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये जिल्हा नियोजन निधीतून पाताडेवाडी कारिवणे रस्ता खडीकरण डांबरीकरण, डिगस पाताडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, आमदार स्थानिक विकास निधीतून छोटी घाण्याची वाडी ते जगन्नाथ सावंत घरापर्यंत रस्ता डिगस राणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, पावशी महाडेश्वर तवटेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, पावशी ढवणवाडी स्टेज बांधणे, पावशी ग्रामपंचायत इमारत या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, जान्हवी पवार, बाळू पालव, डिगस सरपंच सतीश सुर्वे, नारायण सावंत, प्रशांत जाधव, पावशी सरपंच भिकाजी कोरगावकर, पावशी उपसरपंच दीपक आंगणे, सागर भोगटे, अनुप नाईक, बाळा पवार, मंदार कोठावळे, प्रशांत जाधव, प्रताप साईल, नारायण उर्फ बाबू सावंत, रुपेश शिरोडकर, बाळा साईल आदी उपस्थित होते। या मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षात मी जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर आणि त्यापूर्वीची 2.5 वर्ष मिळून आमदार वैभव नाईक किंवा या सरकारची 5 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि या माध्यमातून पालकमंत्री दीपकभाई केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च झालेला आहे। या ठिकाणी 25-15 सारखा निधी, जवळजवळ 4 ते 5 कोटीचा निधी आमदार वैभव नाईक यांनी या मतदारसंघासाठी आणलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून आज पावशीमध्ये आम्ही दुपारपासूनच डिगस पावशी या ठिकाणी आम्ही उद्घाटनांचा कार्यक्रम चालू केलेला आहे। त्याचप्रमाणे हुमरमळा अनाव असेल, आंबलपाड असेल, गाव बांबोळी सोनवडे असेल, सर्वच गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेली आहेत। खरोखरच चतुर्थी असल्यामुळे आम्हाला उद्घाटनंसुद्धा करता आली नाहीत, परंतु आज जर आचारसंहिता लागली नाही तर उद्यासुद्धा आम्ही राहिलेली उद्घाटनं करणार आहोत आणि आम्ही समाधानी आहोत की या मतदारसंघामध्ये पुढच्या 2.5 वर्षात आम्हाला एकही विकास काम राहणार नाही, कारण सर्वच माध्यमातून या ठिकाणी कामं होत आहेत। नियोजनच्या माध्यमातून सुद्धा पालकमंत्र्यांनी आम्हाला निधी खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे, आम्ही कामं होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी होत आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।